आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येते. महाविकास आघाडीकडून जागा वाटपासाठी बैठका घेतल्या जात आहेत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंबईत नेत्यांच्या गाठीभेट घेत रणनीती आखण्यास सुरुवात केली. अशातच आता कोकणात मात्र राजकीय शिमगा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. मालवणी भाषेतल्या बॅनरमध्ये भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता, असं म्हणत विकास कामांवरून जाब विचारण्यात आलाय. केसरकरांच्या मतदारसंघात ही बॅनरबाजी नेमकी कुणी केली आहे यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्यात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बॅनरमध्ये काय लिहिलंय आणि कोकणात महायुतीत संघर्ष का सुरू आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. रत्नागिरी लोकसभेसाठी महायुतीत 4 नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष सुरू असल्याचं दिसून येत आहे. कोकणातील राजकीय नेत्यांमध्ये वाद का सुरू आहे हे समजून घेण्यापूर्वी केसरकरांच्या विरोधात लागलेल्या बॅनरमध्ये काय लिहिलंय हे पाहूयात. केसरकरांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मापन, परुळे आणि भोगवे या परिसरात बॅनर लावण्यात आले, त्यामध्ये केसरकरांच्या गेल्या 15 वर्षांच्या आमदारकीचा जाब विचारण्यात आलाय. चिपी विमानतळावर तरुणांना नोकऱ्या देण्याचं आमिष दाखवत मोठमोठे कार्यक्रम घेण्यात आले, परंतु आश्वासनं देऊन केसरकरांनी आमची मतं घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच शेजारचं मालवण पर्यटनामुळं जगाच्या नकाशावर आलं, परंतु आम्हाला काहीच मिळालं नाही, केसरकरांनी गेल्या 5 वर्षात तोंड दाखवलं नाही, आता पुढेही त्यांनी दाखवू नयेत, भाई आता पुरे झालं, थांबा आता, असं म्हणत अज्ञातांनी केसरकरांवर जोरदार टीका केली आहे. रत्नागिरी लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीतील नेत्यांनी एकमेकांविरोधात दंडर होपटल्याचं दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत हे सध्या रत्नागिरीचे खासदार आहेत. यावेळी रत्नागिरीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक असल्याचं समजतं. काही दिवसांपूर्वीच त्यांचं प्रतिस्पर्धी नेत्यांना आव्हान देणारं व्हॉट्सअप स्टेटस चांगलंच व्हायरल झालं होतं. भाजपने नारायण राणेंच्या जागी अशोक चव्हाणांना राज्यसभेवर घेतलंय, त्यामुळे आता राणे हे रत्नागिरी लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील रत्नागिरीतून लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्याशी घेतलेल्या गुप्त भेटीने याबद्दलचा संशय आणखीच वाढलाय. दुसरीकडे भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी देखील विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप नेत्यांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात येत आहेत. उमेदवारीसाठी नारायण राणे, रवींद्र चव्हाण आणि प्रमोद जठार या 3 नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं समजतं. परंतु जागा कुणाला सुटणार यावर शिवसेनेचे किरण सामंत आणि भाजप नेत्यांच्या उमेदवारीचा निर्णय अवलंबून असणार आहे. अशातच आता दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडीत बॅनरबाजी करण्यात आल्याने कोकणातील नेत्यांमधला वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.